नागपुरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली असता कटंगी बालाघाट येथून राजेश बोपचे या आरोपीस अटक करून त्याच्याजवळून 4 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. तर एकाच आठवड्यात 5 मोटरसायकल आणि 22 मोबाईल जप्त करत कळमना पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. मागील महिन्यात कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. ते आव्हान म्हणून आम्ही स्वीकारलं आणि एक मिनीमातानगर येथे राहणारा जो आरोपी होता तो 2 महिन्यापूर्वी राहत होता आणि आता तो गायब झालेला होता. त्या माहितीच्या आधारे तो कुठं राहतो ही माहिती काढली. तो कटंगी बालाघाट येथे मिळून आला राजेश बोपचे नावाचा इसम आहे. त्याच्याकडनं 3 मोटरसायकली ताब्यात घेतल्या. तसेच त्याने इथं एक मोटरसायकल लपवलेली होती. अशा 4 मोटरसायकल वगैरे काढल्या. ही पण DBTM PSI अनिल इंगोळे आणि यांच्या टीमने केली. सदर कामगिरीसाठी आम्हाला माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर, माननीय श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम जॉईंट कमिशनर नागपूर, माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी सर आमचे रिजन सर आहेत, आमचे माननीय श्री चिन्मय पंडित सर पोलीस उपायुक्त झोन 5, तसेच माननीय श्रीमती नयन अलवार मॅडम ACP कामठी डिव्हिजन, या सर्वांनी मुलाचं मार्गदर्शन केलं. त्यामुळेच हे गुन्हे उघडकीस आले. अशा रीतीने एका आठवड्यातच 5 मोटरसायकल आणि 22 मोबाईल अशी मोठी भरीव कामगिरी कळमना पोलीस स्टेशनने केलेली आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण.